दर्शको नमस्कार. आपण आपल्या लँटर्न मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दररोज शेती, शेतीशी निगडीत उद्योग व्यवसाय आणि विशेषतः तरुणांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून केलेले नवनवीन प्रयोग याची माहिती महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आपला आजचा देखील प्रयत्न असाच एक वेगळा प्रयत्न आहे, ज्यामध्ये एका डिप्लोमा इंजिनियर असलेल्या तरुणाने नोकरी सोडून कोरोना काळात गावाकडे परतल्यानंतर शेतीमध्ये लक्ष दिलं. शेतीच्या अनुषंगाने असलेल्या नर्सरीमध्ये देखील आपला विस्तार वाढवला आणि त्याच अनुषंगाने काही पूरक उद्योग व्यवसाय करून आपलं स्वावलंबन म्हणा, स्वयंरोजगार म्हणा, तो स्थिर स्थावर केला. या संदर्भातच नेमका हा प्रवास कसा झाला ह्याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपण भेटणार आहोत औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील शिवचरण राठोड या तरुणाशी. शिवचरणजी नमस्कार, आपल्या लँटर्न मराठीमध्ये स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार. खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की शेती हा आजबट्ट्याचा व्यवसाय आहे. एखाद्या वर्षी तुम्हाला ते भरपूर उत्पन्न देऊन जाते, तर अनेक दोन तीन वर्ष सलग तुम्हाला अडचणीत देखील आणल्या जातात किंवा येतात शेतीच्या या नैसर्गिक भरोश्यावर करणाऱ्या शेतीमुळे. तर अशा परिस्थितीत शेतीला काहीतरी पूरक व्यवसाय उद्योग असला पाहिजे हे म्हटलं जातं, परंतु तुम्ही प्रत्यक्षात ते साकारलं, प्रत्यक्षात ते अनुभवलं आणि केलं, तर हा प्रवास नेमका आपला कसा सुरू झाला? शेती किती आहे ते सांगा अगोदर आपली, आणि पुन्हा आपण आपल्या चला असलेले पूरक व्यवसायाची माहिती घेऊयात. सर, आपल्याकडे जे शेती आहेत ना सर, हे 15 एकर प्लस जसं की 16-17 एकर जमीन आहे. याच्यामध्ये कसं आहे की आपण हे पारंपरिक जे रेग्युलर चालू आहे, जसे की गहू, बाजरी असेल, मका असेल, अद्रक असेल, कापूस असेल, हे आपण प्रत्येक वर्ष हेच करत आहोत. तर त्याच्यामध्ये जे आम्ही आतापर्यंत मी ऑब्झर्व केलं, जसं की आता मी नोकरीच्या हिशोबाने असेल किंवा माझे एज्युकेशन झालं म्हणून मी इतर परगावी जे कामं करत होतो, त्यावेळेस आपण शेतीकडे लक्ष न दिल्यामुळे काय झालं की फक्त की खायचं आणि तेवढ्यातच राहायचं, म्हणजे जेवढं आपण पेरतोय तेवढंच आपल्याला निघतोय, किंवा कदाचित एखाद्या वेळेस त्याला भाव न मिळाल्यामुळे ते पण आपल्या हातातून जात होतं. तर त्याच्यामुळे आता हे कोरोना काळानंतर आपल्या लक्षात आलं की ज्यावेळेस आपण प्रत्यक्षात शेतात उतरलो, आपल्या डोळ्यानं बघितलं की किती टाकल्यानंतर किती आपल्याला मिळत आहे, ज्यावेळेस आपण ह्याचं पूर्णपणे बघितलं डोळ्याने, त्यानंतर आपल्या लक्षात आलं की आपण ह्याच्या सोबत अजून काय करायला पाहिजे. तसं की आमचं पूर्ण 4-5 वर्षापासून व्यवसाय होताच आपला नर्सरीचा, पण त्याच्यात पण जे आपल्या नर्सरीत आले तर त्यांना त्या पण झाडं देत होतो, पण आता त्याच्यानंतर आपल्या लक्षात आलं की आपण ऑनलाईन सगळ्या गोष्टी करू शकतो, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचू शकतो आणि ज्या शेतकऱ्याला आपण नवीन नवीन आयडियाज वगैरे देऊन शेतकऱ्यांना चांगली माहिती देऊन त्यांचा पण एक आपण उद्योग करू शकतो त्याच्यामध्ये. तर त्या हिशोबानं आम्ही पण आमच्या शेतामध्ये फळबाग वगैरे केलेली आहे. त्याच्यानंतर त्याचबरोबर आमचं मशीन वगैरे पण दूध व्यवसाय वगैरे पण आहे. त्यानंतर असे आपले इतर व्यवसाय वगैरे पण आहेत, ते आपण बघूया जसं विचारते त्या हिशोबाने. मला सगळ्यात महत्त्व हे सांगा की आपल्याकडे म्हणलं की 15 एकर शेती आहे, तर या 15 एकर शेतीमधलं फळबाग आणि पिकांचं नियोजन नेमकं कसं आहे? त्यामध्ये कसं आहे की एक 5-6 एकर आपली फळबाग वगैरे आहे. आपल्याकडे सर पेरू आहे, जे की तैवान पिंक पेरू म्हणून आहे, काही महिने फळ वगैरे देत असतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्रॉफिट वगैरे आपल्याला कंटिन्यू मिळतच राहते. त्यानंतर त्याच्यामध्ये दुसरं अजून बघायला गेलं तर सीताफळ वगैरे पण आपल्याकडे होतं, पण आता ते जवळपास एक वर्षापूर्वी आपण ते काढून टाकलेलं आहे. डाळिंब वगैरे होतं ते पण जवळपास 1 वर्ष झालं, ते सगळं सोबतच काढलेलं आहे. आता सध्या शेतामध्ये फक्त आपलं पेरू आहे आणि बाकी इतर जे आपण पीक वगैरे घेतोय त्याच्यामध्ये जसं की तुम्हाला मी सांगितलं, कापूस असेल, मका असेल, बाजरी असेल, गहू असेल, त्याच्यानंतर ते अद्रक वगैरे असेल, हे आपण वेळोवेळी त्यांच्या नियमानुसार आपण करत राहतो. बरं, म्हणजे बाजारपेठेच्या गरजेनुसार त्या त्या पिकांची आपण निवड करून त्याचं उत्पन्न घेतात. हो. मग ज्यावेळेस आपण शेती करत होता त्यालाच आपण मगाशी बोलताना सांगितलं की आपली 10-12 वर्षापासून जुनी घरात नर्सरी होतीच, तर या नर्सरीचा देखील विस्तार करावा, त्यात काहीतरी वेगळं करावं, आणि ज्या नवीन संकल्पना आहेत जसं की लॉनचा असेल, फळबागाच्या अनुषंगानं काही झाडं असतील, शोचे देखील झाडं असतील, तर याचा नेमका आपण विस्तार कसा केला आणि सध्या कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं आपल्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत? बघा सर, सुरुवातीला काय झालं की आपल्याकडं जे रेग्युलर आपल्याला शेतामध्ये फळबागासाठी जे लागणारे झाडं होते तेच आपण अवेलेबल करून ठेवत होतो, ते आपण बनवत होतो त्या टाईप.
पण नंतर कसं झालं की लोकांची रिक्वायरमेंट, आता समजा आपले नियर बाय जे एरिया आहे त्याच्यामध्ये लोक आपल्याकडे येऊन ते फुलं असेल किंवा मग दुसरं जाई जुई चाफा वगैरे असेल किंवा डेकोरेशन इनडोअर आणि आउटडोरचे जे झाडं असतात त्याबद्दल ते इन्क्वायरी करत होते. मग त्यावेळेस आपण ठरवलं की आपण आपले इथं उपलब्धता करून देऊ शकतो, त्याच्यासाठी आपण त्या कामाकडे वळलो, ते पण करायला लागलो. त्यानंतर ते हळूहळू आपल्याला गार्डनचे कामं भेटायला लागले, डेकोरेशनचे कामं भेटायला लागले आणि ते दोन्ही कामं आपण सोबत करायला. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये आपलं प्रत्येक वेळेला असं नियोजन असते की नवीन काहीतरी व्हरायटी आणावी आणि शेतकऱ्यांना त्याच्यातून चांगला लाभ मिळावा ह्याच्याकडे आपलं चांगलं लक्ष असतं. ओके, जे नर्सरीतनं वेगवेगळ्या झाडांचे उपलब्धता शेतकऱ्यांना करून देतात, त्याचबरोबर काही फुलझाडं देखील आहेत, तर या नर्सरीसाठी आपण साधारणतः किती क्षेत्र राखीव केलं आणि त्यातून आता किती उत्पन्न मिळतं आपल्याला जर एक महिन्याचं किंवा वर्षाचा हिशोब काढला तर? सुरुवातीला कमी जागेमध्ये आपण चालू केलं होतं, एक जसं की अर्धा एकरच्या हिशोबाने किंवा त्याच्यापेक्षाही कमी होतं, त्याच्यामध्ये आपल्याला ते पूर्णपणे झाडं वेगवेगळ्या याच्यामध्ये ठेवावं लागतं. त्यानंतर आता हळूहळू ते जवळपास 1.5 एकर पर्यंत गेलेलं आहे की आता सध्या 1.5 एकर मध्ये आपली नर्सरी आहे. ओके, आणि त्यातून खर्च वजा झाला तर उत्पन्न किती मिळतं आपल्याला? त्याच्यामध्ये कसं की कामगार पण आपल्याला नेहमी नियोजन करणारे पण असतात, त्यांना पण काही खर्च वगैरे खूप असतो आपला. त्याच्यानंतर काही रोपं लावल्यानंतर काही खराब पण होतात, त्याच्यात पण आपल्याला ते खर्च पकडावं लागेल. हा, त्याच्यानंतर आपण बघितलं तर एक वार्षिक उत्पन्न जरी बघायला गेलं तरी 5-6 लाखापर्यंत मिळतं, जास्त काही मिळत नाही. पण ते पण सीझनवर डिपेंड आहे, जसं आता हे अगोदर पाऊस पडत नव्हता आणि आता पडला तर अति पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये. हा, आता तर इन्कमच काही एवढं विशेष नाही, एक जवळपास थोडंफार आले असतील असं. ओके, आणि अजून एक महत्वाची बाब म्हणजे आपण शेती आहे, शेतीला पूरक आपण नर्सरी उद्योग देखील आहे आपला, आणि या दोन्ही व्यवसायाला आणखीन एक व्यावसायिक दृष्टिकोन दिलेला आहे, तो म्हणजे आपला कॉमन सर्व्हिस सेंटर CSC सेंटर आणि कपड्याचा देखील उद्योग आहे. तर कॉमन सर्व्हिस सेंटर केव्हा सुरू केलं, ते कोण पाहतं आणि त्यातून साधारणतः महिन्याला किती उत्पन्न मिळतं? कॉमन सर्व्हिस सेंटर जवळपास एक महिनाभर झालंय आपल्याला सुरू केलेलं आहे, नवीन आहे. हे चालू करण्यामागचा उद्देश असा होता की ज्यावेळेस आता मी प्रत्येक वेळेला डेली कॉलवर शेतकऱ्यांबरोबर बोलणं चालू होतं माझं, प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे वेगवेगळे अनुभव आपल्याला ऐकू येतो म्हणजे समजत होता. तर अशा हिशोबाने आपण काय केलं की आपल्या माध्यमातून जे इतर लोक असतील किंवा काही लोकांना ते योजना माहिती नसतात, फॉर्म कसं भरावं हे काही गोष्टी माहिती नसतात, अशा लोकांना बेनिफिट आपल्याच माध्यमातून मिळावं. जसं की आता डेली लोक आपल्या बरोबर कॉल करून विचारतात, फळबागा संदर्भात असेल, रोपांसंदर्भात असेल, त्यावेळेला आपल्याला तेवढं सांगता येईल ही योजना चालू आहे. अशा जर का पद्धतीनं तुम्ही फॉर्म वगैरे फिलअप केला तर तुम्हाला सरकारकडून अशी सबसिडी दिली जाईल किंवा तुम्हाला फळबागासाठी याचं चांगलं बेनिफिट मिळेल. त्याच्यासाठी आपण हे चालू केलं आहे की जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला आपल्याकडून दोन्ही गोष्टीमध्ये बेनिफिट मिळेल या उद्देशाने आपण हे काम करतो. ओके, आणि कपड्याचा व्यवसाय केव्हापासून करताय आणि तो व्यवसाय कोण पाहतो सर? कपड्याचा व्यवसाय जो आहे तो एक जवळपास 2 वर्षापासून आपण चालू केलेला आहे. याच्यामध्ये की आपले जे दाजी आहेत पण जवळपास मुंबईलाच होते, ते पूर्णपणे रिअल इस्टेटमध्ये काम करून एक मॅनेजर लेवलला वर्किंग करत होते. पण ज्यावेळेस कोरोनाचं हे चालू झालं त्यानंतर मग विचार की आपण गावी जाऊन काहीतरी चांगलं काम करावं किंवा त्याच्यातून 2 पैसे मिळेल अशा हिशोबाने आपण ते वर्किंगकडे वळलेलो आहोत. ओके, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सर्व करत असताना, आता तुम्ही नोकरीला होतात, डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेलं आहे तुमचं, ज्यावेळेस तुम्ही एका कंपनीत नोकरी करत होता त्यावेळेस आपलं पॅकेज काय होतं आणि आत्ताचं साधारणतः जर आपण वार्षिक गणित घालायचं म्हटलं तुमच्या उत्पन्नाचं तर ते काय आहे आणि नोकरी करत असताना किती मिळत आपल्याला? नोकरी करत असताना जवळपास बघायला गेलं तर 2.5-3 लाखापर्यंत ते आपल्याला पॅकेज होतं. कसं की उद्योगधंदा जर म्हटलं आपण नवीन काहीतरी उद्योग करतोय तर सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट वगैरे करायला जरा प्रॉब्लेम वगैरे आला, पण त्याच्यातून आपण ते सावरून कुठंतरी चांगल्या पद्धतीनं जातोय. बघायला गेलं तर जवळपास एका महिन्यामध्ये जवळपास आपल्याला 1-1.5 लाखापर्यंत असं प्रॉफिट मिळून जातो. जर का चांगल्या दिनी व्यवसाय चालले किंवा चांगल्या गोष्टी असेल तर मिनिमम आपण 50-60 पर्यंत पकडू शकतो सगळ्या व्यवसायाचं मिळून. हो, सगळं नाही, एक पर्टिक्युलर एखाद्या व्यवसायाचं. ओके, म्हणजे खऱ्या अर्थानं कोरोना काळ जो आहे तो अनेकांसाठी अडचणीचा असला तरी अनेक तरुणांना म्हणा, अनेक काहीतरी वेगळं करू इच्छिणाऱ्यांसाठी संधीचा काळ म्हणून देखील या कोरोनाकडे पाहावं लागेल आपल्याला.
नक्कीच आपण जी ही माहिती दिली शिवचरणजी ते इतर तरुणांना त्या नोकरीच्या मागे लागणाऱ्या तरुणांसाठी देखील खूप प्रेरणादायी आहे. एकंदरीत हे सर्व शेतीला जोडून असलेले आपले उद्योग व्यवसाय हे खरं तर आजच्या काळाची गरज आहे. कारण शेती जसं सुरुवातीला मी म्हटलं की शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय झालेला आहे. पिकलं तर पिकलं नाहीतर गेलं अशी परिस्थिती यंदाच्या वर्षी सर्वजण पाहतायत. आणि अशा काळात जर तुम्हाला शेतीला जोडून असा एखादा जोड व्यवसाय असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा मोठा आर्थिक आणि सामाजिक हातभार म्हणता येईल आपल्याला तुम लाभू शकेल. आजच्या भागामध्ये हाच विषय याच अनुषंगाने आपण शिवचरणजी यांच्याकडून जाणून घेऊन महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्याला ही माहिती कशी वाटली याबाबतच्या आपल्या प्रतिक्रिया लँटर्न मराठीच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. त्याचबरोबर दररोज अशा वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी लँटर्न मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. फेसबुक पेज आहे त्याला देखील लाईक करा. सोशल प्लॅटफॉर्मवर ट्विटर अकाउंट आहे, इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्याला देखील फॉलो करा. शिवचरणजी आपलं खूप खूप धन्यवाद, आभार. आपण ही जी माहिती आहे ती लँटर्न मराठीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडली. हा बोला. त्यामध्ये मी असं सांगू शकतो की जे नवीन नोकरी करणारे जे व्यक्ती आहेत किंवा आपले जे मुलं आहेत जे नवीन तरुण पिढी जे आहेत त्यांनी नोकरी मागं न धावता जर का त्यांनी छोटे मोठे उद्योग मागं जर धावले तर ते खूप चांगलं होईल. तर मी प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला प्रत्येक जे आपले काही उद्योग करतील अशा व्यक्तींना सांगू इच्छितो की त्यांनी उद्योगधंद्याकडे वळावं आणि नवीन काहीतरी करावं हीच अपेक्षा आहे. नक्कीच आपण खूप मोलाचा सल्ला म्हणता येईल आपल्याला तरुणांना दिलेला आहे शिवचरणजी. दर्शको आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या पुन्हा एका नवीन माहितीसह नवीन विषयासह आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत पाहत राहा लँटर्न मराठी. धन्यवाद. धन्यवाद.